नमस्कार, मी सायली पाटील, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सोलापूर जिल्ह्यात येत्या 15 सप्टेंबर पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेची अंमलबजावणी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांनी व्यापक प्रमाणात करावी। मोहिमेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलंय। या मोहिमेच्या तयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आज बैठक घेतली। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण नगरपालिका भागात आज एकाच दिवशी 13 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर 601 नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बीटी जमादार यांनी दिली। सोलापूर शहरात आज 60 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर दोघांचा मृत्यू झालाय। बरे झाल्याने 41 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचे मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले। मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याप्रकरणी सोलापुरात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिरडी आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली। आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाज लढणार असून 21 सप्टेंबर रोजी सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे। जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिलाय। सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डला भेट दिली। पीपीई किट घालून रुग्णालयात गेल्यानंतर त्यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व मानसिक आधार दिला। तसेच कोरोनावर उपचार घेणाऱ्या 90 वर्षांच्या आजींना त्यांनी धीर दिला। यावेळी रुग्णालयाच्या विभाग प्रमुखांसह बैठक घेत पालकमंत्र्यांनी रुग्णालयातील सद्यस्थितीचा आढावा घेतला। सातारच्या छत्रपती घराण्यातील स्नुषा चंद्रलेखा राजे शिवाजी राजे भोसले यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झाले। येथील अदालत राजवाडा येथे त्यांचे वास्तव्य होते। माजी नगराध्यक्ष शिवाजी राजे भोसले यांच्या त्या पत्नी होत्या। महिला मंडळाची शाळा, विविध सामाजिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता। सातारा शहरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असे। गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्याने त्यांच्यावर सातारा व पुणे येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते। सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे। शनिवारी जिल्ह्यात हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली होती। आज जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या 266 जणांना घरी सोडण्यात आले, तर 246 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 659 जणांचा बळी घेतलाय। भाजपकडून सुशांत सिंग आत्महत्या, अंमली पदार्थ सेवन, कंगना राणावत, मुख्यमंत्र्यांचा रावण म्हणून अवमान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना धमकीचे प्रयत्न असे अजेंडे राबवत महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचे षडयंत्र रचले जात आहे असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे। तसेच भाजपच्या अशा उचकविण्याच्या प्रयत्नांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भीक घालू नये असे आवाहन देखील त्यांनी केले। वैद्यकीय, शैक्षणिक, सहकार आणि राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि अण्णासाहेब चौगुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक डॉक्टर अण्णासाहेब महादेव चौगुले यांचं कोरोनानं निधन झालं। मृत्यूसमयी ते 95 वर्षाचे होते। त्यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्ह्यातील पेटवडगाव शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर म्हणून डॉक्टर चौगुले यांची ओळख होती। कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात मंगळवारपासून राबवण्यात येणारी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी। या मोहिमेत टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत। कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते। मराठा समाजाला न्याय मिळणारच हे आपलं सरकार आहे। मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। मराठा समाजाने आपल्या सरकार विरोधात मोर्चे काढू नयेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले।
आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी तुमच्या सोबत आहोत. घाबरण्याचं व काळजी करण्याचं काहीच कारण नाही. सगळ्यांची मतं लक्षात घेऊन पुढे काय करायचं त्याचे उपाय आपण योजत आहोत, असंही ठाकरेंनी म्हटलंय. राज्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याची पुढील महिन्याभरात किमान 2 वेळेस शासकीय टीम कडून आरोग्य चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. COVID-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं सुरू केलेल्या माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी ऑनलाईन संवाद साधत ही माहिती दिली. राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नको आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. महाराष्ट्रात 288 पैकी 182 श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरीब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेपासून बाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणापासून वंचित राहावं लागेल, असंही आंबेडकर यांनी म्हटले. महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष सर्वात मोठा आहे, पण आज आम्ही विरोधी बाकांवर बसलो आहोत. विरोधी बाकांवर बसलेलो असलो तरी कोरोनाच्या संकटात कसलंही राजकारण करणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. बिहारमधील बौद्ध गया येथे ते बोलत होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगनापेक्षा कोरोनावर लक्ष द्यावं, अशा शब्दात पुन्हा एकदा त्यांनी टीकास्त्र सोडले. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हा विषय आमच्यासाठी संपला आहे, पण आम्ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवू. जे कोणी मुंबई महाराष्ट्रात येतात त्यातील कोणालाही आम्ही बाहेर जायला सांगितले नाही. फक्त मुंबई महाराष्ट्राला आपले म्हणा ही आमची भूमिका आहे. ज्या पोलिसांना माफिया म्हणता त्यांचे संरक्षण घेता, असा टोला संजय राऊत यांनी कंगनाला लगावला. कंगनाने राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावर बोलताना राऊत यांनी विरोधकांना टोले लगावले. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.